हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणव चॅनलमध्ये. मी आहे प्रणव आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. सध्या पावसाळा सुरू आहे, प्रत्येकालाच मॉन्सून ट्रिप करायची असते आणि कुठे ना कुठेतरी फिरायला जायचं असतं. सो आपण आपल्या चॅनलमध्ये सध्या असेच प्लेस कव्हर करत आहोत जे आता आपल्याला मॉन्सूनमध्ये फिरायला भेटतील, जे की पुणे मुंबईपासून अगदी जवळ असतील. असंच एका छान असं प्लेस आपण घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे ठोकरवाडी डॅम. तुम्ही जर पुणेकर असाल आणि या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही तामिनी घाट किंवा लोणावळा प्लॅन करत असाल ना, तर माझं म्हणणं आहे की तो प्लॅन तुम्ही आत्ताच्या आत्ता कॅन्सल करा आणि तुम्ही इथे येऊन पोचा. मावळ तालुक्यामध्ये खूप छान छान असे गावं आहेत जिथे तुम्ही फिरू शकता. त्यातलंच हे एक गाव म्हणजे ठाकरवाडी आणि ह्याच गावामध्ये आहे ठाकरवाडी डॅम. आपण ना खांडीला जर निघालो तर खांडीला जाण्याआधी हा वाला स्पॉट येतो, नक्की इथे आवर्जून थांबा जर तुम्ही खांडीला जाणार असाल तर. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य तुम्ही पाहू शकता, अगदी भला मोठा असा हा डॅम आहे. रोडच्या बाजूलाच इथे पार्किंगची व्यवस्था आहे जिथे कोणतीही एंट्री फी आकारली जात नाही. रोडच्या बाजूला अगदी आरामात विदाऊट एंट्री फी तुम्ही गाड्या पार्क करू शकता आणि त्यानंतर साधारणतः 2 मिनिटं चालत आलं की तुम्ही इथे डॅमवरती येऊन पोचता. हा डॅम ना प्रचंड मोठा आहे, त्याच्यामुळे रोडवरती जाताना जिथे तुम्हाला सेफ वाटेल तिथे तुम्ही गाडी थांबून या डॅमच्या इथे जवळ उतरू शकता. ठोकरवाडी हा डॅम इंद्रायणी नदीवर साधारणतः 1922 साली बांधण्यात आला होता. हा टाटा पॉवरचा प्लांट आहे. ठोकरवाडी धरणाची लांबी साधारणतः 2431 फूट आहे असं म्हटलं जातं आणि प्रचंड मोठं असं हे धरण आहे. तुम्ही जर एकदा इथून डॅमला सुरुवात केली तर अगदी मोठा असा वळसा इथे मारावा लागतो. तिथे ठिकठिकाणी गाड्या पार्क करण्यासाठी जागासुद्धा आहे, तुम्ही कुठेही सेफ वाटेल तिथे गाडी पार्क करू शकता आणि डॅममध्ये पुढे जाऊ शकता. अतिशय स्वच्छ असा हा डॅम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला अगदी अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य आहे. या विकेंडला तुम्ही जर लोणावळा वगैरे प्लॅन करणार असाल ना, तर विकेंडमध्ये लोणावळ्याला बरीचशी गर्दी असते. तसं आता रील्स वगैरे भरपूर व्हायरल होतात, त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा प्रचंड गर्दी असते तुम्ही जर आलात विकेंडला. पण वीकडेजला थोडी कमी गर्दी तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये तुम्हाला अगदी छान असा वेळ घालवता येईल. जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत तुम्हाला छान छान धबधबे, हिरवळ आणि निसर्गाचं नटलेलं सौंदर्य पाहायला भेटेल. इथे तुम्ही तुमची 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर कोणतीही गाडी घेऊन येऊ शकता, रस्त्याची कंडिशन व्यवस्थित आहे. तुम्हाला बाईक राईडसाठी इथे यायचं असेल तर अगदी बेस्ट असं हे प्लेस आहे. मॉन्सूनमध्ये ना इथलं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. तुम्ही जर रील्स वगैरे पाहून खांडी ट्रिप प्लॅन करत असाल ना, तर खांडीला पोहोचण्याच्या आधी सुद्धा बरेचसे असे पॉइंट लागतात, खूप छान छान असे धबधबे लागतात जिथे तुम्ही थांबून एन्जॉय करू शकता. आणि हे सगळं फिरण्यासाठी किंवा सगळे पॉइंट कव्हर करण्यासाठी ना एक दिवस कमीच पडू शकतो, कारण इथे फिरण्यासारखे प्रचंड असे धबधबे आणि प्रचंड असे पॉइंट आहेत. इथली नुसती रोड राईडच तुम्ही जर म्हणालात ना, तर तीच इतकी सुंदर आहे ना. जे बाईक रायडर वगैरे आहेत ना, त्यांनी तर मॉन्सूनमध्ये आवर्जून इथे यावं, कारण की इथे बाईकवरती येण्याची मजाच वेगळी असते. अगदी जोरदार असा पाऊस तुम्हाला इथे पावसाळ्यात नेहमीच पाहायला भेटेल. जरी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुण्यामध्ये पाऊस नाही पडला, तरी मावळ भागामध्ये कंटिन्युअस पाऊस असतो. त्याच्यामुळे ना तुम्ही कोणताही दिवस पकडून इथे जाऊ शकता फिरायला.
इथे ना जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत तुम्ही पाहू शकता अगदी भरपूर असं पाणी आहे. आणि हा तोच ठोकरवाडी डॅम आहे, प्रचंड मोठा असा हा डॅम आहे. इथे वडेश्वर गाव सुद्धा आहे, आपण धबधब्यांचं गाव म्हणून एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. मान्सून मध्ये ना हा वाला मावळपट्टा आहे ना फिरण्यासाठी अगदी बेस्ट असा पर्याय आहे. लोणावळ्यामधल्या गर्दीपासून थोडंसं अलिप्त असं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली ह्या वाल्या मान्सूनमध्ये खांडी ट्रीप किंवा मावळवाली ट्रीप प्लॅन करा. इथे येताना तुम्ही तुमच्या घरून टिफिन वगैरे सुद्धा घेऊन येऊ शकता किंवा इथे वाटेमध्ये खाण्यासाठी सुद्धा तुम्हाला भजीपाव वडापाव वगैरे सारखे ऑप्शन्स मिळून जातील. अगदी सगळीकडेच खायला भेटत नाही, त्याच्यामुळे जर घरून खायला आणलं तर अगदी बेस्ट तुम्ही जर लहान मुलं वगैरे सोबत घेऊन येणार असाल तर. तुम्ही या ठोकरवाडे डॅमला व्हिजिट करून आलात का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला, या मान्सूनमध्ये तुमचे काय प्लॅन्स आहेत ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.